आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदी जावो स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या ब्लॉगला सुरुवात करते. पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि मला ना 3 वाजताच खरी जाग आलेली होती. तर 4 वाजता मी उठून बाहेर आले तर बघा पौर्णिमेचा छान असा उजेड पडलेला आहे. स्वामी समर्थ, आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदी जावो स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या ब्लॉगला सुरुवात करते. आज आहे दत्त जयंती म्हणून मी घातलेली आहे पिवळी साडी, तर आपल्या स्वामींचा आवडता कलर. तर आज मी पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दत्त जयंती मी कशी साजरी केली तर आपला ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. इथं आहे समर्थ आणि दत्त जयंतीला पण आपण जाणार आहोत. तर त्यासाठी समर्थने आज शाळेला सुट्टी घेतली. तर ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा. सकाळची घरातली सगळी कामं आवरून घेतल्यानंतर 4 उठून मी सगळं आवरलेलं होतं. तर आता इथं मी स्वामींचा अभिषेक करते दुधानं आणि पाण्यानं. तर दत्ताचा जो फोटो होता दत्त महाराजांचा तो फोटो ठेवला आहे स्वामी समर्थ महाराजांचा, जे आहोणे त्रिपुरारी पौर्णिमेला गेल्यानंतर आणलेला आहे घरात एक आणि दुकानात एक. तर तो फोटो आणि समर्थ न सांगता माझ्या बाजूला हात जोडून थांबलेला आहे. तर आपलं बघूनच असे पोरं शिकतात. तर इथं स्वामी समर्थ महाराजांचा जप करते मी. जप करत करत इथं अभिषेक करते. जे माझ्याकडे छोटीशी मूर्ती आहे जी मी 2018 माझ्या घरी आणलेली आहे. समर्थ छोटा होता तेव्हा मी त्याला घेऊन गेलेली स्वामी समर्थ अक्कलकोटला. तर तिथून आणलेली त्या छोट्याशा मूर्तीचा मी इथं अभिषेक करते. आणि ही ना तर हे सगळं आता समर्थच्या हातानं फुलाचं पण अर्पण केलेलं आहे. आणि आज खास दत्त जयंती आहे त्यामुळे समर्थने सुट्टी घेतलेली आहे. तर आपण आता हे अक्कलकोटवरून आणलेले हिना अत्तर आहे ते स्वामी समर्थांना लावून घ्यायचं आहे. तर समर्थच्या हातानं लावते. तर त्यानं पण शिकावं त्याच्या हातानं करून घ्यावं म्हणजे असे शुभ कार्य म्हणजे छान असतं म्हणून मी त्याच्याकडून करून घेते. तर अशा पद्धतीनं मी आज दत्त जयंतीची पूजा केलेली आहे आणि मला पण खूप छान वाटलं. समर्थ मला थोडंसं करू लागतो आहे आणि स्वतः पण शिकतो आहे ते पण स्वामींची सेवा, त्यामध्येच मी खूप खुश आहे. तर जे आपले जास्वंदीचे फुलं होते ते आपण आता इथं स्वामींना अर्पण केलेलं आहे. आणि मी आता इथं तारक मंत्र म्हणते आहे. तर समर्थ जे स्वामी समर्थ भक्तीतलं पुस्तक आहे तर ते घेऊन माझ्या बाजूला बसलेलं आहे आणि बघतोय. तर स्वामी समर्थ तारक मंत्र आपण म्हणून घेऊया आणि परत मी गुरुचरित्र पारायण म्हणजे गुरुचरित्र सारामृताचा जो 21 अध्याय आहे तर ती मी आज दत्त जयंतीनिमित्त पूर्ण वाचून काढणार आहे. जय जय स्वामी समर्थ.
समर्थ जय जय स्वामी समर्थ आपला आता पूजा झालेली आहे दत्त जयंतीची, तर नैवेद्य पण दाखवलाय मी. गुळ खोबरं शाबू आणि चिप्स जे काही केले तेच दाखवलं. आज मी केले उपास, कारण गुरुचरित्र पारायणाचा आज आहे 21वा दिवस, तर त्यासाठी मी केलेला आहे आज उपवास. हे आपला उदुंबराचं झाड म्हणजेच उमराचं, तर याला मी 11 प्रदक्षिणा घालणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. दत्त जयंती आहे त्यानिमित्त तर सकाळी लवकर उठून मी सगळं दत्त जयंतीची पूजा पर गुरुचरित्र सारामृताचं पारायण केलेलं आहे, नैवेद्य परत अभिषेक केलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा. तर पूजा आपली पूर्ण झालेली आहे. आता वाजले सकाळचे 9:30. तर आता ब्लॉगला मी इथंच थांबवते. तर आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? छान वाटला. तो बघितला? तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं जर कुठं चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा, कारण मी पहिल्यांदाच म्हणजे हे असे सगळे हे करत आहे, तर शिकत आहे. तर माझं कुठं चुकत असेल तर मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. मला अजिबात राग येणार नाही, मला शिकायला भेटेल माझ्या मोठ्या ताई दादांकडून. तर इथंच मी ब्लॉगला थांबवते. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तर तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.